नमस्कार महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत चक्रीवादळ येथे धडकणार आज महाराष्ट्राच्या या सतरा जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात पाहुयात काय आहे या संबंधीची सविस्तर माहिती मागच्या अठ्ठेचाळीस तासापासून राज्यात सर्वत्र ढगाळ हवामानाची नोंद होत आहे मागच्या काही दिवसापूर्वी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळं मागच्या दिवसामध्ये महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून याचा फटका शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाला बसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे हवामान खात्यानं महाराष्ट्रामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमीदाबाच्या क्षेत्रामुळं आणि सध्या दक्षिण अंदमान समुद्रात निर्माण होत असलेल्या हवेच्या कमीदाबाच्या क्षेत्रामुळं महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे यामुळं आजपासून पुढचे दोन ते तीन दिवस महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे दरम्यान काही हवामान तज्ज्ञांच्या मते चार डिसेंबरच्या आसपास काकीनाडा आणि प्रादीप दरम्यान कमी तीव्रतेचे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे यामुळं ओडिसा पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे याचा काहीसा परिणाम महाराष्ट्रात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांना बसण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रातील कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून जळगाव जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून सोलापूर जिल्ह्याच्या तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता आहे तर उर्वरित मराठवाड्यातील सर्व आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर हे होते आत्ताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद